विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत असताना आज आपण या भागात गणित या विषयाअंतर्गत येणारा बहुभुजाकृतीची परिमिती या घटकाचा अभ्यास करणार आहोत परिमिती या घटकावर आधारित काही सरावासाठीचे प्रश्न आज आपण पुस्तिकेतून स्वाध्याय मधून समजून घेणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो यत्ता आठवी यत्ता पाचवी स्कॉलरशिप तसेच येत आठवीच्या एन एम एम एस परीक्षेसंबंधित गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाशी जुळलेले काही शंका काही प्रश्न आपल्याकडे असतील तर आपण आम्हाला ह्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवून आपल्या शंकांचं समाधान त्या ठिकाणी करून घेऊ शकता अडचण असल्यास आपण या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधून आपल्या अडचणी त्या ठिकाणी सोडून घेऊ शकतात मग बघा परिमिती कशाला म्हणतात ते प्रथम आपण समजून घेऊया दिलेल्या बहुपदीच्या दिलेल्या बहुभुजाकृतीच्या दिलेल्या दिले बहुभुजाकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजेच त्या बहुभुजाकृतीची परिमिती होय एवढी व्याख्या फक्त आपल्याला लक्षात ठेवायची म्हणजे याचा अर्थ त्रिकोण असेल तर तीन बाजूंच्या लांबींची बेरीज चौकोन असेल तर चार बाजूंच्या लांबींची बेरीज फक्त वर्तुळाच्या बाबतीत मात्र लक्षात घ्या वर्तुळाची परिमिती काढायची असेल तर ती म्हणजे वर्तुळाचा परिघ असतो आणि परिघाचं सूत्र आपल्याला माहिती आहे दोन गुणिले पाय गुणिले आर किंवा पाय गुणिले डी, डी म्हणजे व्यास आर म्हणजे त्रिज्या लक्षात आलं का बघा आणि अर्ध प वर्तुळाची परिमिती काढायची असेल अर्ध वर्तुळाची परिमिती काढायची असेल तर त्याचं सूत्र काय ते पण लक्षात घ्या वर्तुळाचा वर्तुळाचा अर्धपरीख अधिक वर्तुळाचा व्यास यांची दोघांची बेरीज म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला मिळतायेत वर्तुळाचा आपला अर्धवर्तुळाची परिमिती चला जाऊया सरावासाठीचे काही प्रश्न आपण समजून घेऊया बघा दिलेल्या आकृतीची परिमिती किती आता ही आकृती बघा या आकृतीमध्ये आपल्याला परिमिती काढायची असेल तर ही आकृती आहे एक दोन, चार, है। ची जरापन नौ, दोन आक्रा, आक्रा तीन चार पाच म्हणजे पंचकोणाची आकृती पंचकोणाच्या ह्या पाचही भुजांची बेरीज जर आपण केली तर आपल्याला परिमिती त्या ठिकाणी मिळणार चार आणि दोन सहा आणि तीन नऊ नऊ दोन अकरा अकरा आणि तीन पॉईंट पाच म्हणजे चौदा पॉईंट पाच ही ह्या बहुभुजाकृतीची परिमिती आहे चौदा पॉईंट पाच सहा सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाची परिमिती किती हातात सहा सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाची परिमिती चौरसाला चार बाजू असतात चारही बाजू समान असतात म्हणून चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे चार गुणिले बाजू म्हणजेच चार गुणिले सहा म्हणजे याचा अर्थ असा चोवीस सेंटीमीटर ही आहे त्या चौरसाची परिमिती प्रश्न क्रमांक तीनकडे जाऊया एका आयताची व एका चौरसाची परिमिती समान आहे आयताची परिमिती ऐंशी सेंटीमीटर असल्यास चौरसाच्या प्रत्येक बाजूची लांबी किती असेल आता हा प्रश्न बघा नीट <णड़ी> समजून घेऊया आपण एका आयताची आणि एका चौरसाची परिमिती समान आहे मग आता आयताच्या परिमितीचं सूत्र आणि चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय ते बघूया बघा आयताची परिमितीचं सूत्र असतं आयताची परिमिती communici... बरोबर दोन गुणिले लांबी अधिक रुंदी आणि ही आहे तुमची ऐंशी सेंटीमीटर आणि चौरसाची परिमिती आहे चार गुणिले बाजू आणि ही सुद्धा आहे ऐंशी मग आता बाजू काढायची असेल चौरसाची तर या चारने ऐंशीला भागावं लागेल म्हणून चौरसाची बाजूबरोबर ऐंशी भागिले चार म्हणजेच वीस सेंटीमीटर त्या चौरसाची बाजू असेल चौरसाची प्रत्येक बाजू असेल वीस सेंटीमीटर शॉर्टकट आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे चौरसाची प्रत्येक बाजू काढायची म्हणून या ऐंशीला चारने भागायचं आपल्याला आणि ऐंशीने चारने भागून म्हणजे ऐंशीचे चार भाग केले की आपल्याला त्या ठिकाणी चौरसाची प्रत्येक बाजूची लांबी त्या ठिकाणी मिळणार आहे प्रश्न क्रमांक चार बघूया एका आयताची परिमिती साठ सेंटीमीटर आहे त्याची रुंदी चौदा सेंटीमीटर असल्यास त्याची लांबी किती सेंटीमीटर असेल आता आयताची परिमिती साठ सेंटीमीटर आहे प्रश्न चौथा आयताची परिमिती बरोबर साठ सेंटीमीटर मग आयताच्या परिमितीचं सूत्र हे दोन गुणिले लांबी अधिक रुंदी बरोबर साठ मग आता करायचं काय आपल्याला लक्षात घ्या या ठिकाणी पहिल्यांदा ह्या दोनाने तोंडी उदाहरण कसं सोडवायचं बघा सूत्र आपल्या डोळ्यासमोर ठेवायचं जी परिमिती दिली तिच्या दुप्पट करून घ्यायचं म्हणजे आपल्याला लांबी आणि रुंदीची आपलं दुप्पट नाही निंपट करून घ्यायचं साठाला ह्या दोनने भागायचं म्हणजे ज्याचा अर्थ असा तीस लांबी आणि रुंदीची बेरीज तीस असेल आता याच्यामधून आपल्याला दिलेलं काय आहे रुंदी दिली चौदा म्हणजेच आपल्याला लांबी काढायची असेल तर ह्या तिसामधून चौदा मायनस करायचा म्हणजेच सोळा सेंटीमीटर ही त्या आयताची लांबी असेल असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो पर्याय क्रमांक दोन एक बघा परत एकदा लक्षात घ्या जर आपल्याला आयताची परिमिती दिली असेल तर त्याच्या निंपट करून घ्यायचं तीस आणि ह्या तीसामधून हा चौदा मायनस करायचा आपल्याला उत्तर मिळतं सोळा अशा पद्धतीने शॉर्टकट आपण उत्तर काढू शकतो प्रश्न पाचवा बघूया सोबतच्या त्रिकोणाची परिमिती पस्तीस सेंटीमीटर आहे तर त्याच्या समान बाजूंची लांबी प्रत्येकी किती असेल आता इथं पण लक्षात घ्या बघा आयताची परिमिती पस्तीस आहे म्हणजे तिघ बाजूंची बेरीज पस्तीस आहे पस्तीसमधून हा पाच मायनस करायचा पस्तीस मायनस फाईव्ह इज इक्वल टू थर्टी आणि थर्टीचे हे दोन सारखे सारखे भाग करायचे म्हणजे ए असेल पंधरा ए असेल पंधरा म्हणजेच प्रत्येक बाजूची लांबी पंधरा सेंटीमीटर असेल पर्याय क्रमांक चार चला प्रश्न क्रमांक सहाकडे जाऊया बघा दिलेल्या आकृतीच्या प्रत्येक बाजूची लांबी किती लांबी सहा सेंटीमीटर आहे तर त्या आयताची त्या आकृतीची परिमिती किती आता या ठिकाणी बघा ह्या प्रत्येक बाजूची लांबी सहा सेंटीमीटर आहे जर अपन इशोक या ठिकाणी आपण हिशोब केला तर आपल्याला प्र ह्या आकृतीची किंवा ह्या आकृतीची परिमिती किती असा प्रश्न आपल्याला विचारला आहे सहा 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 आणि सहा ही बाजू आपण विचारात घेत नाही आकृतीची परिमिती काढत असताना आकृतीच्या संपूर्ण बाह्य बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे परिमिती असते या ठिकाणी एक दोन तीन चार पाच बाजू आपल्याला दिसत आहेत सहा पणशे तीस सेंटीमीटर या आकृतीची परिमिती असते प्रश्न सातवा बघूया बघा प्रश्न सातवा बाजूची लांबी तीन सेंटीमीटर असलेल्या चौरसाच्या एका कोपऱ्यातील एक सेंटीमीटर बाजू असलेला चौरस कापून घेतला तर मूळ चौरसाची परिमिती व राहिलेल्या आकाराची परिमिती यातील फरक किती असेल आता आकृती तयार करूया बघा तीन सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाच्या एका कोपऱ्यातील एक सेंटीमीटर बाजू असलेला चौरस कापून घेतला एका कोपऱ्यातील फक्त आता बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे एक चौरस काढायचं आहे ज्याची बाजू आहे तीन 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 सेंटीमीटर मग याची परिमिती किती असेल पहिल्यांदा ती मूळ चौरसाची परिमिती आपल्याला मिळेल ती असेल चार गुणिले तीन म्हणजेच बारा सेंटीमीटर आता काय करायचं आहे एका कोपऱ्यात आपल्याला एक सेंटीमीटर एक सेंटीमीटर एक सेंटीमीटर एक, सेंटिमेर, एक, सेंटिमेर, एक... एक, एक एक ही त्या ठिकाणी आपल्याला काय करून घ्यायची आहे वेगळा करून घ्यायचा आहे मग आता काय करायचं आपल्याला लक्षात घ्या उरलेल्या तर मूळ चौरसाची परिमिती आणि राहिलेल्या आकाराची परिमिती आता राहिलेला जो आकार आहे याची परिमिती आता याला किती बाजू झाल्या बघा ही दोन ही एक ही एक ही दोन आता ही झाली मूळ चौरसाची परिमिती उर्वरित आकृतीची परिमिती उर्वरित म्हणजे उरलेल्या किंवा राहिलेल्या आकृतीची परिमिती बरोबर हा एक तीन आहे बघा हा एक तीन आहे तीन अधिक तीन त्यानंतर हा इथून इथपर्यंत दोन हा दोन नंतर हा एक हा एक, एक एक अधिक एक आणि अधिक हा दोन म्हणजे याला किती बाजू आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा बाजू आहेत एक दोन तीन चार पाच सहा याची सगळ्यांची बेरीज करायची तीन आणि तीन सहा दोन आठ नऊ दहा बारा म्हणजे या मूळ आकृतीतील या आकृतीतील परिमितीतील फरक आहे शून्य ऑप्शन नंबर चार प्रश्न आठवा बघा आठ सेंटीमीटर लांबी व चार सेंटीमीटर रुंदी असणारा एक आहेत व चार सेंटीमीटर बाजू असणारा एक चौरस एकमेकांना जोडून ठेवले तर होणाऱ्या नवीन आकृतीची परिमिती किती असेल आठ सेंटीमीटर लांबी व चार सेंटीमीटर रुंदी असणारा एक आहेत व चार सेंटीमीटर बाजू असणारा एक चौरस एकमेकांना जोडून ठेवले तर होणाऱ्या नवीन आकृतीची परिमिती किती आता लक्षात घ्या एक आहेत आणि एक चौरस आहे आठ सेंटीमीटर लांबी चार सेंटीमीटर रुंदी आठ सेंटीमीटर लांबी चार सेंटीमीटर रुंदी असणारा एक आहेत आठ चार बरोबर आणि याला एक चौरस चार सेंटीमीटर बाजू असणारा एक चौरस एकमेकांना जोडून ठेवले चार 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 तर काय होईल बघा या संपूर्ण आकृतीची परिमिती आपल्याला काढायची आहे आठ आणि चार बारा झाले म्हणजे बारा गुणिले दोन चोवीस आणि चार आणि चार आठ म्हणजेच नवीन आकृतीची परिमिती असेल बत्तीस सेंटीमीटर पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक आठ बघूया आपलं नऊ बघूया एक तार वाकून तिच्यापासून एक त्रिकोण असा तयार केला की त्याच्या दोन बाजूंची लांबी समान असेल व तिसऱ्या बाजूची लांबी त्याच्या निम्मी असेल तर समान बाजूची लांबी प्रत्येकी चार पॉईंट आठ सेंटीमीटर असल्यास त्रिकोणाची परिमिती किती असेल बघा एक तार वाकून तिच्यापासून एक त्रिकोण तयार केला त्याच्या दोन बाजूंची लांबी समान असेल व तिसऱ्या बाजूची लांबी त्याच्या निम्मे असेल मग समान बाजूची लांबी आहे चार पॉईंट आठ तर तिसऱ्या बाजूची लांबी असेल दोन पॉईंट चार त्याच्या निम्मे तर त्या त्रिकोणाची परिमिती किती तर त्या त्रिकोणाची परिमिती किती असेल बघा चार पॉईंट आठ आणि चार पॉईंट आठ नऊ पॉईंट सहा अधिक दोन पॉईंट चार बघा दोन समान बाजूंची लांबीची लांबी आहे चार पॉईंट आठ चार पॉईंट आठ चार पॉईंट आठ दोनदा घ्यायचं नऊ पॉईंट सहा आणि त्याच्या निम्मे तिसरी बाजू असेल दोन पॉईंट चार यांचे दोघांचे आता करायचे बेरीज नऊ पॉईंट सहा अधिक दोन पॉईंट चार म्हणजे उत्तर तुमच्या इथं बघा बारा सेंटीमीटर ऑप्शन नंबर दोन दहावा प्रश्न बघूया या स्वाध्यामध्ये शेवटचा प्रश्न एक तारेची वर्तुळ उघडून ती तार सरळ केली व तिची लांबी मोजली तेव्हा ती लांबी दीड मीटर भरली ही तार वाकून पन्नास सेंटीमीटर लांबी असणारा एक आयत तयार केला तर त्या आयताची रुंदी किती असेल आता या ठिकाणी लक्षात घ्या प्रश्न थोडासा घुमवून विचारलेला आहे फिरवून विचारलेला आहे एक तारेचं वर्तुळ उग उघडून त्याची एक सरळ तार केली त्या तारेची लांबी मोजली ती दीड मीटर भरली किती भरली दीड मीटर एक पॉइंट पाच मीटर म्हणजेच एकशे पन्नास सेंटीमीटर याच्यापासून एक आयत तयार केला म्हणजे आयताची परिमिती एकशे पन्नास सेंटीमीटर असेल बरोबर आणि लांबी दिली आपल्याला पन्नास सेंटीमीटर किती पन्नास या पन्नासच्या दुप्पट करा म्हणजे शंभर सेंटीमीटर आले दोघं लांबींची बेरीज मग एकशे पन्नास मधून शंभर गेले उरले पन्नास हे आले दोन्ही रुंदींची बेरीज दोन्ही रुंदींची बेरीज मग याला ने भागा पन्नास भागिले दोन म्हणजेच पंचवीस सेंटीमीटर ही असेल त्या हिताची रुंदी पंचवीस सेंटीमीटर असेल त्या आहेत चिरुंदी पर्याय क्रमांक एक तर अशा पद्धतीने आपण स्वाध्याय एक बघितला आता जाऊया स्वाध्याय दोन कडे बघा परिमिती या घटकावर आधारित स्वाध्याय क्रमांक दोन अजून काही सरावासाडीचे प्रश्न बघूया प्रश्न पहिला बलवीर रोज सकाळी तीनशे वीस मीटर लांब दोनशे दहा मीटर रुंद असलेल्या बागेच्या कडेने पायी चालतो तर तो रोज एका फेरीत किती अंतर चालतो बघा बलवीर एका आयताकृती बागेच्या कडेकडेने पायी चालतो त्या बागेची लांबी आहे तीनशे वीस मीटर आणि रुंदी आहे दोनशे दहा मीटर तर तो किती अंतर चालतो तर त्या आयताच्या परिमिती एवढा अंतर तो चालतो मग आयताची परिमिती लांबी आणि रुंदीची बेरीज करा त्याच्या दुप्पट करा मग लांबी आणि रुंदीची बेरीज बघा किती होईल पाचशे तीस दोनशे दहा आणि तीनशे वीस म्हणजे पाचशे तीस झालं आणि ह्या पाचशे तीसच्या दोन पट म्हणजे दुप्पट आपल्याला करायचं आहे एक हजार साठ मीटर तो रोज त्या ठिकाणी पायी चालतोय एक हजार साठ आणि उत्तर आपल्याला किलोमीटरमध्ये दिलेले आहेत म्हणजे याला एक हजारने आपल्याला काय करायचं आहे भागायचं आहे म्हणजे एक दोन तीन गरज सोडून दशांश चिन्ह द्यायचे आपल्याला म्हणजे एक पॉईंट शून्य सहा किलोमीटर अंतर तो चालत जातोय एक पॉईंट सहा शून्य सहा किलोमीटर एवढा अंतर तो त्या ठिकाणी रोज पाय चालतोय चला प्रश्न क्रमांक दोन बघूया तीस मीटर वीस मीटर पंचवीस मीटर बाजू असलेल्या एका त्रिकोणाकृती भूखंडाला दोन पॉईंट पन्नास प्रतिमीटर ह्या दराने चार पदरी कुंपण घालण्यासाठी एकूण किती खर्च येईल आता उपयोजनात्मक प्रश्नांची सुरुवात झाली बघा म्हणजे आपल्याला या ठिकाणी त्रिकोण दिला आहे भूखंड दिला आहे त्या त्रिकोणाकृती भूखंडाच्या तीन बाजू दिल्या आहेत त्याच्यावरून प प्रथम आपल्याला त्रिकोणाची परिमिती काढायची आणि परिमिती काढून झाल्यानंतर दोन पॉईंट पन्नास रुपये प्रतिमीटर ह्या दराने चार पदरी कुंपण घालण्यासाठी किती खर्च येणार कर मग करायचं काय बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक दोन आहे तीस अधिक वीस अधिक पंचवीस हे आले ते आयताची परिमिती किती आली बघा मग पन्नास आणि पंचवीस पंच्याहत्तर मीटर बरोबर हे झालं एक पदरी कुंपण एक फेरा आता चार पदरी कुंपन करायचं असेल तर याला चारने गुणायचं हे म्हणजेच तीनशे मीटर कुंपणासाठी लागणारे आपल्याला तीनशे मीटर कार किंवा जे काही असेल ते तीनशे मीटर एवढी त्या ठिकाणी आली एकूण परिमिती आता ह्या तीनशे मीटरला दोन पॉइंट पन्नासने मल्टिप्लाय करायचे गुन्हायचे मग गुणाकार काय येईल बघा तीनावरचे दोन शून्य लिहून घेतले तीनाने गुन्हा गुन्हायचे तीन शून्य शून्य तिनं पाच पंधरा आजच्याला एक तीन एक ने दोन सहाने एक सात आणि दोन घर सोडून दशांश चिन्ह म्हणजे दोन शून्य गेले सातशे पन्नास रुपये खर्च त्या ठिकाणी येणार समजला का बघा प्रश्न प्रथम परिमिती काढून घ्या परिमितीला चारने गुणा कारण चार पदरे कुंपण घालायचे आलेल्या गुणाकाराला दोन पॉईंट पन्नास ह्या जो काही दर आपल्याला दिला आहे त्या दराने गुणून घ्या म्हणजे आपल्याला उत्तर मिळणार आहे सातशे पन्नास रुपये ऑप्शन नंबर एक प्रश्न दुसरा बघा एका त्रिकोणाकृती पताकेची परिमिती पंचावन्न सेंटीमीटर आहे त्या पताकीची एक बाजू पंधरा सेंटीमीटर तर उरलेल्या बाजूंची लांबी समान असल्यास प्रत्येक बाजूची लांबी किती असेल समुद्वीभू त्रिकोणाचं उदाहरण आहे पंचावन्न सेंटीमीटर ही तिघ बाजूंची बेरीज आहे त्याच्यातून पंधरा सेंटीमीटर एका बाजूची बेरीज वजा करून घ्या उरले चाळीस चाळीसमध्ये दोन समान भाग आहेत म्हणजे एका प्रत्येक बाजूची लांबी वीस वीस सेंटीमीटर असेल ऑप्शन नंबर तीन चला प्रश्न क्रमांक चार बघूया एकशे एक साठ मीटर लांब व नव्वद मीटर वृंद मैदानाभोवती अजय रोज सकाळी फेऱ्या घालतो रोज दोन किलोमीटर अंतर चालण्यासाठी त्याने ह्या मैदानाला किती फेऱ्या घालाव्या लागतील बघा एकशे साठ मीटर लांब नव्वद मीटर वृंद मैदानाभोवती अजय रोज सकाळी फेऱ्या घालतो मग ह्या मैदानाची परिमिती जर आपल्याला काढायची असेल तर एकशे साठ आणि नव्वदची बेरीज करा ती आली तुमची दोनशे पन्नास त्याच्या दुप्पट करा पाचशे मीटर त्या मैदानाची परिमिती आली त्याला दोन किलोमीटर अंतर चालायचं म्हणजे दोन हजार मीटर अंतर चालायचं आहे किती अंतर चालायचं आहे दोन हजार मीटर अंतर चालायचं आहे तर त्याला किती फिराय घालाव्या लागतील तर पाचशे गुणिले चार म्हणजे दोन हजार आपलं उत्तर आहे म्हणजे त्याला रोज चार फेऱ्या त्या ठिकाणी घालाव्या लागतील जर त्याला दोन किलोमीटर अंतर चालायचं असेल तर प्रश्न पाचवा बघा ऐंशी मीटर बाजू असलेल्या एका चौरसाकृती बागेभोवती दीपिका एक फेरी घालते शंभर मीटर लांब व सत्तर मीटर रुंद असलेल्या एका भावते बागेभोवती पूजा रोज एक फेरी धावते तर त्या दोघींनी धावलेल्या अंतरात किती फरक असेल बघा दीपिका ऐंशी मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेभोवती रोज एक फेरी घालते बरोबर म्हणजे ऐंशी गुणिले चार दीपिका तीनशे वीस मीटर अंतर रोज धावते त्यानंतर शंभर मीटर लांब व सत्तर मीटर रुंद म्हणजे एकशे सत्तर गुणिले दोन म्हणजेच पूजा रोज तीनशे चाळीस मीटर अंतर धावते बघा दीपिका तीनशे वीस मीटर अंतर धावते तर पूजा तीनशे चाळीस मीटर अंतर रोज धावते तर दोघांनी धावलेल्या अंतरातील फरक किती वीस मीटर तीनशे चाळीस मधून तीनशे वीस गेले वीस मीटर एवढा फरक त्या ठिकाणी पडतोय प्रश्न सहावा साठ मीटर लांब व चाळीस मीटर रुंद असलेल्या शेताला चार पदरी कुंपण तार लावायची आहे त्यासाठी किसनने पाचशे मीटर लांबी असणाऱ्या तारेच्या दोन गुंडाळ्या आणल्या तर त्याच्याजवळ किती तार शिल्लक राहील म्हणजे उरेल आता बघा या ठिकाणी सहा मीटर लांब चाळीस मीटर रुंद शेताला चार पदरी कुंपणाची तार लावायची आहे तर पहिल्यांदा काय करूया आपण शेताची परिमिती काढूया शेताची परिमिती आयताकृती आहे म्हणून दोन गुणिले साठ अधिक चाळीस म्हणजेच दोन गुणिले शंभर म्हणजे दोनशे मीटर आली परिमिती चार पदरी कुंपण घालायचे म्हणजे दोनशे गुणिले चार म्हणजेच आठशे मीटर तार लागणार बरोबर तर किसनने पाचशे पाचशे मीटर लांबीच्या दोन गुंडाळ्या आणलेल्या आहेत म्हणजे त्याने एक हजार मीटर तार आणलेली आहे तर कुंपण घालून त्याच्याकडे एक हजार मायनस आठशे म्हणजे दोनशे मीटर तार त्या ठिकाणी त्याच्याकडे उरेल शिल्लक राहील असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो दोनशे मीटर तार म्हणजे ऑप्शन नंबर दोन चला प्रश्न क्रमांक सात बघूया एका आयताकृती भूखंडाच्या कडेने तीन पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी रुपये साठ प्रतिमीटर या दराने अठ्ठावीस हजार आठशे रुपये खर्च आला तर त्या भूखंडाची परिमिती किती असेल आता याचा नेमका उलटा प्रश्न विचार आपल्याला विचारला बघा आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न सातवा काय विचारला आहे खर्च दिला आहे किती पदरी तीन पदरी कुंपण घालण्यासाठी साठ रुपये मीटर याप्रमाणे अठ्ठावीस हजार आठशे रुपये खर्च आला तर पहिल्यांदा आपल्याला काय आहे किती तार लागली तार किती लागली ते प्रथम शोधून घेऊया अठ्ठावीस हजार आठशे बागिले एका मीटरचा भाव होता साठ तर अठ्ठावीस हजार आठशे मध्ये साठ रुपयाच्या दराने किती तार आली हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला सहा एक सहा सहा चोक चोवीस उरला चार ठेवला आठ सहा अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी मीटर तार लागली तीन पदरी कुंपण घालण्यासाठी चारशे ऐंशी मीटर तार लागली तीन पदरी कुंपणासाठी चारशे ऐंशी मीटर तार तर एका पदरी कुंपणासाठी चारशे ऐंशी भागिले तीन करायचं आपल्याला म्हणजे एकशे साठ मीटर तार लागणार आणि ही झाली आप आपली त्या आयताची परिमिती म्हणून एक पदरी कुंपण म्हणजेच त्या आयताची परिमिती आणि परिमिती आली एकशे साठ मीटर हे आपलं उत्तर आहे त्या आयताची परिमिती असेल एकशे साठ मीटर ऑप्शन नंबर चार प्रश्न आठवा सुनीलने सुनीलने एकशे तीस मीटर लांब एकशे दहा मीटर रुंद असणाऱ्या मैदानाभोवती पाच फेऱ्या घातल्या तर त्याने किती अंतर कापले तर मैदानाची परिमिती काढून घेऊया यांची दोघांची बेरीज दोनशे चाळीस त्याला गुणिले दोन लांबी आणि रुंदीची बेरीज त्याच्या दुप्पट म्हणजेच चारशे ऐंशी मीटर एका फेरीमध्ये अंतर कापलं जातं याला पाचमे गुणूया आपल्याला उत्तर मिळणार बघा एका फेरीमध्ये एकशे तीस आणि एकशे दहा दोनशे चाळीस गुणिले दोन म्हणजे चारशे ऐंशी मीटर अंतर कापलं जात आहे तर पाच फेऱ्यांमध्ये किती अंतर कापलं जाणार बघा पाच शून्य शून्य आठापनशे चाळीस अच्छाला चार पाचोको वीस वीस आणि चार चोवीस दोन हजार चारशे मीटर म्हणजेच दोन पॉईंट चार किलोमीटर दोन पॉईंट चार किलोमीटर एवढं अंतर कापलं जाईल पुढचा प्रश्न नववा बघा तारेने बनवलेल्या एका सात बाजू असलेल्या सप्तकोणाची प्रत्येक बाजू fire, तीन पॉइंट पाच सेंटीमीटर लांबीची आहे तर ही तार उलगडून सरळ केल्यास तिची लांबी किती मिळणार तर बघा सप्तकोणाची सात बाजू असलेल्या एका सप्तकोणाची प्रत्येक बाजू fire, तीन पॉईंट पाच आहे आणि तर ती तार सरळ केली तर तिची लांबी किती मिळणार तर तीन पॉईंट पाचला सातने मल्टिप्लाय करायचे गुणायचे साता पाच पस्तीस हातच्याला तीन तीन साता एकवीस आणि तीन चोवीस चोवीस पॉईंट पाच सेंटीमीटर म्हणजेच ऑप्शन नंबर दोन परिमिती या घटकावर आधारित सरावासाठीचा शेवटचा प्रश्न आपण बघूया बघा त्या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला तर या ठिकाणी दिलेलं आहे बघा आपल्याला तेरा सेंटीमीटर लांब व पाच सेंटीमीटर रुंदीचे दोन आहेत परस्परांना रुंदीकडून जोडले तर तयार होणाऱ्या आय आकृतीची परिमिती रुंदीकडनं जोडले म्हणजे याचा अर्थ असा की हा एक आयत आहे ज्याची लांबी आहे तेरा रुंदी आहे पाच पाच तेरा दुसरा एक आहे त्याला असा जोडला तेरा पाच तेरा, तेरा। म्हणजे तेरा तेरा सव्वीस आणि पाचन पाच दहा म्हणजे त्या आयताची परिमिती असेल छत्तीस सेंटीमीटर एक मिनिट तेरा सेंटीमीटर लांबी व पाच सेंटीमीटर रुंदीचे दोन आयत परस्परांना रुंदीकडून जोडले तर तयार होणाऱ्या आय आकृतीची परिमिती काढा तर ह्या आकृतीची परिमिती बघा तेरा तेरा सव्वीस एक मिनिट सव्वीस आणि सव्वीस आणि सव्वीस बावन्न बावन्न आणि दहा बासष्ट सेंटीमीटर असेल ऑप्शन नंबर चार बघा ही तेरा आणि तेरा इथं सव्वीस झाली सव्वीस आणि सव्वीस बावन्न बघा तेरा आणि तेरा सव्वीस परत तेरा आणि तेरा सव्वीस सव्वीस आणि सव्वीस बावन्न आणि पाच पाचन पाच दहा म्हणजे बासष्ट सेंटीमीटर अशा पद्धतीने या आयताची किंवा त्या नवीन तयार झालेल्या आकृतीची परिमिती असेल बासष्ट सेंटीमीटर ऑप्शन नंबर चार आज आपण या ठिकाणी परिमिती ह्या घटकावर आधारित संपूर्णपणे सरावासाठीची वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं समजून घेतली विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीने इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीच्या स्कॉलरशिप आणि इयत्ता आठवीच्या एन एम एम एस परीक्षेच्या संबंधित गणित बुद्धिमत्ता या विषयाशी निगडीत विविध घटकांवर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे अत्यंत सोप्या भाषेत समजून सांगितलेले व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला आहेत यूट्यूब चॅनलला भेट द्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक आणि कमेंट करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद परीक्षेसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा